लहानपण, शाळा, कॉलेज, नोकरी, बायको, मुलं, नातवंड, म्हातारपण आणि मग मृत्यू. हे आयुष्य कोणीतरी मांडून दिलेली रेल्वेची पटरी आणि आपण त्या इंजिनच्या मागे आंधळेपणाने धावणारे ते डब्बे. आयुष्य सुरू की रेस सुरू, आणि प्रत्येकाला या रेस मध्ये धावायचे, पुढे जायचे, प्रत्येकाला ही रेस जिंकायची आहे. पण का जिंकायची हे कोणालाच नाही ठाऊक. या रेसच्या नादात जगणंच विसरून गेलोय आपण. किंबहुना या रेसलाच जगणं मानून बसलोय आपण. आणि या पटरीला आयुष्य. मला खरंच नाही माहिती या पटरीला सोडूनही आयुष्य असू शकतं की नाही, पण नाहीच असं मी नाही म्हणत. वेडा म्हणत असताल तुम्ही सर्व मला. या वेडेपणातच काही शब्द सजवलेत, आशा करतो तुम्हाला आवडेल. कवितेचं नाव आहे जगतोय मी. स्वप्न जास्त मोठे नाहीत माझे, पण तरी भविष्याची फिकीर का वाटते. मोठ्या घराची हाऊस नाही मला, तरी त्या कोपऱ्यावरच्या बंगल्याची आस का वाटते. जगण्यात काही खास रस नाही मला, तरी मरणाची भीती का वाटते. असा काही खास खुश नाही मी, मग त्या येणाऱ्या दुःखाची भीती का वाटते. ती माझ्या जवळच नाही, मग ती दूर जाण्याची शंका का वाटते. काय हवंय तेच माहिती नाही, मग या वेड्या मनाला कशाची हुरहुरी वाटते. जगताना खरंच वाटलं जगतोय मी. जगून पाहिलं आणि कळालं केवळ इतरांसारखं वागतोय मी.